विद्यार्थी मित्रांनो आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये व्यंजनांमधील पहिले अक्षर क हे अभ्यासले आहे तर आता आपण व्यंजनांमधील दुसरे अक्षर ख याचा अभ्यास करणार आहोत अगोदर आपण ख कसा लिहितात ते शिकून घेऊया सुरुवातीला आपल्याला एक आडवी रेषा काढायची आहे आडवी रेषेच्या टोकापासून आपल्याला अर्ध गोल काढून घ्यायचा आहे त्या अर्ध गोलापासून आपल्याला पुन्हा एक अर्ध गोल काढून ती रेषा उभी रेषेला जोडून काढायची आहे आणि मध्ये अर्ध गोल काढायचा आहे हा काय तयार झाला मुलांना ख तर या पद्धतीने ख कसा लिहायचा हे मी तुम्हाला आज शिकवले आहे चला तर मग आज आपण खची अजून ओळख करून घेऊया ख खची ओळख हे कसलं चित्र आहे मुलांना खार खारी लपलाय ख हे कसलं चित्र आहे मुलांना खराटा खराटात लपलाय ख हे कसलं चित्र आहे मुलांना खडू खडूत लपलाय ख ख चला तर आपण खचे काही शब्द पाहूया खत खप खार खराटा खरेदी विद्यार्थी मित्रांनो या अक्षरामध्ये ख कोठे ना कोठे लपलेला आहे आणि तो ख आपल्याला शोधायचा आहे चला तर मग आपण सगळे मिळून ख शोधूया लाल रंगामध्ये जे अक्षर दिसत आहे ते आहे ख ख विद्यार्थी मित्रांनो मगाशी आपण चित्रामध्ये ख कोठे लपलेला आहे ते पाहिले तर आता पुन्हा एकदा पाहूया खारीत लपलाय ख खराट्यात लपलाय ख खडूत लपलाय ख हा काय शिकलो मुलांना आपण आज ख तर यामध्ये ख कसा लिहायचा ते मी तुम्हाला दाखवले खपासून सुरू होणारे काही शब्द व चित्रे दाखवली तर या पद्धतीने परत मी तुम्हाला ख खपासून सुरू होणारे आणखी काही नवीन शब्द दाखवणार आहे ख खरवस ख, खलबत्ता ख खरबूज ख खडक ख, खजिना अशा प्रकारे आज आपण व्यंजनांमधील दुसरे अक्षर ख हे अभ्यासले आहे तर मुलांनो तुम्हाला ख शिकताना मज्जा आली की नाही आली असेल मलाही खूप आली तर आता तुम्ही देखील क आणि ख या अक्षरांचा सराव तुम्हाला तुमच्या वहीत करायचा आहे यावर आधारित काही प्रश्न विचारण्यात येतील या पद्धतीने आज आपला मराठी विषयाचा तास संपलेला आहे धन्यवाद घरी राहा सुरक्षित राहा स्वस्थ राहा